जय महाराष्ट्र मित्रांनो नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी प्रार्थना करतो ज्या पण तुमच्या इच्छा असो त्या सर्व पूर्ण व्हाव्यात मग कोणाला जॉब लागणं असो बिझनेस सुरू करणं असो किंवा एकापेक्षा जास्त इन्कम स्त्रोत तुम्हाला बनवायचे आहे त्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि मी पण असा प्रयत्न करेल की जास्तीत जास्त चांगल्या अपॉर्च्युनिटी आणेल आणि आने या वर्षाचं माझं टार्गेट आहे की जास्तीत जास्त बिझनेस अपॉर्च्युनिटी शेअर करेल मागच्या वर्षी वर्क फ्रॉम होम आयडिया शेअर करत होतो पण यावर्षी बिझनेस आयडिया शेअर करणार आहे इन्कम स्त्रोत सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही नक्कीच प्रगती करू शकाल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर का तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे कारण की भारतामध्ये अनेक लोक आहे जे की शिक्षित आहे भरपूर सारे जॉबसाठी अप्लाय करताय पण कॉम्पिटिशन एवढी झाली आहे की त्यांना जॉब लागत आहे मग अशा वेळेस तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकताय आणि गव्हर्नमेंटची एक योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे चाळीस प्रकारचे बिझनेस आहे म्हणजे स्टेशनरी शॉप असो सायबर कॅफे असो भाजीपाल्याचं दुकान टाकायचं आहे किराणा शॉप टाकायचंय असे टोटल पस्तीस ते चाळीस बिझनेस आयडिया आहे ज्यासाठी तुम्हाला हे लोन मिळतं त्यामुळे जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे अनेकांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर नक्की व्हिडिओ बघा तुमचे मित्र असेल त्यांना शेअर करा चला तर बघूया डिटेलमध्ये त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तर कुठले चाळीस बिझनेस आहे त्यासाठी लोन मिळतं डायरेक्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन माहिती सांगतोय जसं की तुम्ही इथे वाचू शकतात ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित यावर सगळी माहिती दिली आहे महामंडळाची स्थापना कधी झाली होती ओके त्यानंतर इथे बघा त्यांची उद्दिष्टे काय सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मुख्यालय कुठे ते पण मिळणार आहे त्यानंतर यांचा जो जी आर त्या आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे ते पण तुम्ही इथे वाचू शकतात आणि त्यानंतर जर का तुम्हाला इथे अप्लाय करायचा असेल तर फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी समजून घ्या कुठले बिझनेस आहे चाळीस ज्यासाठी या योजनेचा आपण फायदा घेऊ शकतो आहे तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकताय ओके मग बघा तुम्हाला कृषी क्लिनिक सुरू करायचं आहे मत्स्य व्यवसाय सुरू करायचा आहे संगणक प्रशिक्षण सुरू करायचं आहे पॉवर टेलर सुरू करायचं आहे हार्डवेअर व पेंट शॉप सुरू करायचं आहे सायबर कॅफे सुरू करायचं आहे अनेक जणं जे जा एक्झाम येत असतात त्याचे फॉर्म वगैरे भरत असतात त्यामुळे सायबर कॅफे एक चांगला बिझनेस आहे चहा विक्री केंद्र सुरू करायचे आहे सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र सुरू करायचं आहे मसाला उद्योग सुरू करायचा आहे झेरॉक्सचं दुकान सलून स्टेशनरी मासळी विक्री केंद्र आईस्क्रीम पार्लर भाजीपाला विक्री ब्युटी पार्लर मसाला मिरची कांडप उद्योग इत्यादी बिझनेस तुम्हाला सुरू करायचे आहे किंवा वडापाव विक्री केंद्र भाजी केंद्र ऑटो रिक्षा डी टी पी वर्क स्वीट मार्ट ड्रायक्लिनिंग सेंटर हॉटेल टायपिंग इन्स्टिट्यूट ऑटो रिपेरिंग वर्कशॉप मोबाईल रिपेरिंग गॅरेज फ्रीज दुरुस्ती एसी दुरुस्ती चिकन मटन शॉप इलेक्ट्रिक शॉप पापड उद्योग फळ विक्री किराणा दुकान आठवडे बाजारामध्ये दुकान टेलिफोन बूथ असे भरपूर सारे बिझनेस आहे असे टोटल चाळीस बिझनेस आहे ज्यासाठी आपल्याला या योजनेचा फायदा घेऊ शकतोय आता नेमका कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते पण समजून घ्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतोय मग डॉक्युमेंटमध्ये रहिवासी दाखला आधार कार्ड रेशन कार्ड प्रतिज्ञापत्र पॅन कार्ड वीज बिल आहे जन्म प्रमाणपत्र मग शाळा सोडलेचा दाखला असेल तरी चालणार आहे उत्पन्नाचा दाखला तुमचं उत्पन्न जास्त असेल तर या योजनेचा फायदा घेता येत नाही त्यामुळे उत्पन्नाचा दाखला मागितलाय आहे पासपोर्ट साईज फोटो डोमिसाईल सर्टिफिकेट जातीचा दाखला मोबाईल नंबर व्यवसाय सुरू करायचा आहे मग त्याचं कोटेशन लागणार आहे म्हणजे समजा तुम्ही स्टेशनरी शॉप सुरू करताय मग त्यासाठी फर्निचर किती खर्च होणार आहे कितीचा तुम्ही माल भरणार आहे त्याचं कोटेशन लागतं बँक डिटेल्स लागतात इत्यादी डॉक्युमेंट लागणार आहे आता अप्लाय कसं करायचं अप्लाय करणं अगदी सोपं आहे यांची जी ऑफिशियल वेबसाईट बघा ही वेबसाईट आहे यावर आपल्याला यायचं आणि ते बघा दिलंय नोंदणी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे नोंदणी केल्यानंतर आपल्याला ही सगळी माहिती भरून घ्यायची मग तुमचा फोटो मग त्यानंतर तुम्हाला कसं वैयक्तिक कर्ज पाहिजे वैयक्तिक कर्ज त्यानंतर पूर्ण नाव त्यानंतर अर्जदाराच्या आईचे नाव मग तुमचं प्रथम नाव मिडल नेम लास्ट नेम त्याच्यानंतर तुम्ही महिलात पुरुषात जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे जन्मतारीख वय किती आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर दुसरा असेल तर टाका जिथे जिथे हे रेड स्टार दिसत आहे ते भरणं गरजेचं आहे त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाका त्यानंतर तुम्ही कुठल्या श्रेणीमधून येतात मधून येतात भटक्या जमातीतून येतात यापैकी जे असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं उपजात टाकून घ्यायचे आहे पॅन कार्ड नंबर रेशन कार्ड क्रमांक आणि शैक्षणिक पात्रता भरून तुम्हाला एकदा फॉर्म चेक करून सबमिट करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता ओके आता ऑफलाईन जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर जे पण तुमच्या इथे जिल्हाधिकारी कार्यालय तिथे तुम्हाला जायचं आहे आणि कार्यालयामध्ये तुम्हाला मागास बहुजन कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्हाला तिथे फॉर्म मिळेल जो की ऑफलाईन अर्ज असेल तो तुम्हाला भरायचा आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जातो आणि तुम्हाला हे कर्ज मिळतं जे की एक लाखपर्यंत आहे काय नावाने ही योजना ओळखली जाते तर वसंतराव नाईक कर्ज योजना या नावाने ओळखली जाते ज्यामध्ये आपल्याला एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतं म्हणजे आपल्याला एक रुपयाचं पण व्याज भरायचं नियमातेचे हफ्ते हप्ते कसे असतात जसं की तुम्ही इथे बघू शकणार डिटेलमध्ये त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे आधी जेव्हा आपण लोन घेतो तेव्हा आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात हा पहिला हप्ता मिळतो त्यानंतर दुसरा हप्ता म्हणजे पंचवीस हजार रुपये आपल्याला जेव्हा आपला बिझनेस सुरू होतो कारण की सुरुवातीला आपण बिझनेस सुरू करण्याआधी इथे लोनसाठी फाईल टाकतो त्यानंतर आपल्याला पंच्याहत्तर हजार मिळतात त्यानंतर जसं आपलं शॉप सुरू होतोय हो हो मग सायबर कॅफे आहे फळ विक्री आहे जे पण असेल त्यानंतर तुम्हाला पंचवीस हजार मिळणार आहे तीन महिन्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक लाख रुपये मिळतात ओके त्यानंतर कोणाला प्राधान्य दिले जाणार आहे समजा विधवा महिला आहेत ते जर फॉर्म भरताय तर त्यांचा फॉर्म पटकन सिलेक्ट होतो निराधार व्यक्ती आहात किंवा तुम्ही तरुण मुले मुली आहात शासनाच्या कौशल्य विकास विभागातर्फे किंवा शासकीय निमशासकीय संस्थांमधून तुम्ही तांत्रिक शिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जातं मग तुम्हाला सलूनचं शॉप जरी सुरू करायचं आहे तरी तुम्ही हे सुरू करू शकणार आहात ओके आता याला हप्ता किती सुरू होतो तर जेव्हा तुम्हाला हे पैसे मिळतात त्यानंतर नव्वद दिवसानंतर तुमचे हप्ते चालू होतात जे की तुम्ही अठ्ठेचाळीस महिने परत फेड करू शकताय दोन हजार पंच्याऐंशी रुपयाचा फक्त हप्ता असणार आहे ज्यामध्ये व्याज काहीच नाही आहे आणि जर तुम्ही हप्ता पूर्ण करू शकले नाही तर जेवढे पण तुमचे हप्ते थकत जातील त्यावर तुम्हाला चार टक्के इतके व्याज आकारलं जातं ऍक्च्युली इथे व्याज नाही आहे पण जर का तुम्ही हप्ते थकवत असाल तर तुम्हाला इथे चार टक्के त्या थकलेल्या हप्त्यांवर व्याज लागतं ओके अशा प्रकारे मग कोणकोण अप्लाय करू शकताय मग तुमचं वय अठरा ते पंचावन्न आहे तुम्ही अप्लाय करू शकताय तुमच्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते एक लाखांपेक्षा कमी पाहिजे ओके याआधी तुम्ही कुठलंही लोन घेतलं असेल आणि ते जर परत फेड केली नसेल तर तुम्हाला मिळणार नाही बाकी सगळी माहिती इथे दिली आहे त्यामुळे ज्यांना पण बिझनेस सुरू करायचा आहे नवीन वर्षामध्ये तुमचा संकल्प आहे की स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे या चाळीसपैकी एखादा बिझनेस तुम्हाला सुरू करायचा असेल तर नक्की अप्लाय करा सगळी माहितीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता शकता है, अप्लाय करू शकताय अशाच इन्फॉर्मेटिव व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र